हॅलो डिअर स्टुडंट मी दिगंबर माळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर मला ओळखत नसाल तर सर्वात अगोदर मी माझं इंट्रोडक्शन देतो माझं नाव दिगंबर माळी आहे आणि मागच्या आठ वर्षांपासून मी क्लास इलेवन आणि क्लास ट्वेल्वच्या विद्यार्थ्यांना रेग्युलर एच एस सी बोर्ड आणि डिफरंट कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ज्या आहेत त्यामध्ये एस्पेशली एम एच टी सी ई टी सारखी एक्झाम असेल किंवा नीटसारखी एक्झाम असेल ह्या एक्झामसाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी टीचिंग प्रोव्हाइड करतो गायडन्स प्रोव्हाइड करतो आणि माझ्या अंडर मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी एम एस टी सीई टी ही एक्झाम दिली होती त्यातील दिल, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे खूप एक्सलंट ब्राईट स्कोर्स त्या ठिकाणी आलेले आहेत सो तुम्ही जर माझ्या चॅनलला त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जर गेले तर तिथे तुम्हाला मी दोन विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूसुद्धा घेतलेले आहे ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कृष्णा चितारे नावाचा विद्यार्थी आहे की ज्याने नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी सेवन पर्सेंटेज स्कोर्स त्या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि अजून एक विद्यार्थी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल त्या विद्यार्थ्याने सुद्धा त्या ठिकाणी नाइंटी नाईन पॉईंट नाईन्टी थ्री हा स्कोअर अचीव केलेला आहे सो मी या ठिकाणी असं अजिबात सांगू इच्छित नाही आहे की मी त्यांना गाईड केलं किंवा माझ्यामुळे ते स्कोअर आलेले आहेत असं अजिबात नाही आहे टीचर विद्यार्थ्याला एका प्रकारची डिरेक्शन प्रोव्हाइड करत असतो गायडन्स प्रोव्हाइड करत असतो पण त्या सुद्धा जर इक्वली आणि फिफ्टी पर्सेंट एफर्ट्स त्या ठिकाणी जर घेतले तर अशा प्रकारचे स्कोर्स तुम्हाला मिळू शकता त्यामुळे ते त्यांचं क्रेडिट मी अजिबात घेणार नाही पण एवढं तुम्हाला आवर्जून सांगू शकतो की त्यांचे स्कोअर येण्यामध्ये थोडंसं का होईना पण माझा त्या ठिकाणी वाटा जरूर होता आणि तुम्हीसुद्धा जर अशाच पद्धतीने चांगले ब्राईट स्कोर्स आणू इच्छित असाल तर मी तुमच्यासाठी या ठिकाणी एक बायो बूस्टर बॅच एम एस टी सी ई टी ट्वेंटी ट्वेंटी वनसाठी लाँच करत आहे आणि या कोर्समध्ये तुम्हाला बायोलॉजीचं जे काही प्रिपरेशन आहे ते अपकमिंग एम एस टी सी ई टीसाठी जर करायचं असेल तर नक्कीच तुमच्यासाठी हा कोर्स खूप बेनिफिशियल ठरणार आहे आता हा कोर्स लाँच करण्याची गरज काय पडली सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एच एस सी बोर्ड एक्झामिनेशन जी आहे ती सध्या आता तळ्यात मळ्यात आहे म्हणजे त्याचा अजून काही कन्फर्मेशन बोर्डाकडून आलेलं नाही आहे पण एम एस टी सीई टी जी एक्झाम आहे ही एक्झाम मात्र कन्फर्म एक्झाम आहे ही एक्झाम कॅन्सल करणं गव्हर्नमेंटसाठी खूप अवघड आहे त्यामुळे ही एक्झाम तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण की या एक्झामच्या बेसिसवरच तुम्ही ट्वेल्थ पास झाल्यानंतर तुम्हाला सिनियर कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स मिळत असतात एस्पेशली ज्या विद्यार्थ्यांचा पी सी बी ग्रुप असतो म्हणजे जो बायो ग्रुप असतो या विद्यार्थ्यांना जर जा फार्मसीला जायचं असेल या विद्यार्थ्यांना जर ॲग्रिकल्चरल कोर्सेसला जायचं असेल किंवा या विद्यार्थ्यांना सेम सिमिलर कोर्सेस जे आहेत काही विद्यार्थी मेडिकलसाठी सुद्धा त्या ठिकाणी तयारी करत असतात सो so, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण की या कोर्समध्ये तुम्हाला एम एस टी ई टीसाठी तर कंप्लीट गायडन्स मिळणार आहे पण त्यासोबत नीटसाठी जरी तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला त्यासाठी सुद्धा या कोर्सची मदत होणार आहे आता एवढं सगळं असताना नेमकं विद्यार्थी कमी कुठे पडतात ओके सो आपण या पूर्ण व्हिडिओ सेशनमध्ये ते डिस्कस करूया आणि या कोर्स साठी तुम्ही एनरोल कसं करू शकता या कोर्समध्ये मी नेमकं को काय काय कवर करणार आहे या कोर्सची फीज किती असणार आहे ऑब्वियसली हा कोर्स पेड कोर्स आहे पण टेन्शन घेऊ नका या कोर्ससाठीची जी फीज आहे ॲब्सल्युटली तुमच्यासाठी कम्फर्टेबल असणार आहे अजिबात तुम्हाला ओवरबर्डन वाटणार नाही अशी फीज मी कोर्स लिए लिए या कोर्ससाठी फायनलाइज केलेली आहे आणि या कोर्ससाठी तुम्ही जेव्हा एनरोल कराल ते एनरोल केल्यानंतर हे कोर्सेस तुम्ही कुठे अटेंड करू शकणार आहे याबद्दलची कम्प्लीट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो आहे सो हे सेशन शेवटपर्यंत अटेंड करा जर तुम्हाला या कोर्सला एनरोल करायचं असेल सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊया की बायोलॉजी इम्पॉर्टंट का आहे मी बरेच असे विद्यार्थी बघितले आहेत की त्यांना असं वाटतं की बायोलॉजी हा खूप सोपा सब्जेक्ट आहे बरोबर आहे आणि त्यामुळे आपण तिथे स्कोरिंग करू शकतो पण मला असं वाटतं हा माइंडसेटच चुकीचा आहे तुम्ही बायोलॉजीला कधीच अंडरएस्टिमेट करू नका त्यामुळे बायोलॉजी हा सब्जेक्ट तुम्ही सिरियसली घेणं गरजेचं आहे आता का सिरियसली घ्यायचं त्याचं पहिलं रिझन तुम्हाला देतो पहिलं रिझन असं आहे बाळांनो एम एस टी सीई टी सारख्या एक्झामिनेशनमध्ये जर तुमचा पी सी बी ग्रुप असेल तर फिफ्टी पर्सेंट वेटेज हा एकटा बायोलॉजी कवर करतो म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं जेवढं वेटेज आहे त्याच्या इक्वल वेटेज एकटा बायोलॉजी हा सब्जेक्ट त्या ठिकाणी कवर करतो त्यामुळे बायोलॉजीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शंभर मार्क्स मिळवू शकतात किंवा त्या ठिकाणी तुम्ही जर ते मिळवले तर तुम्ही अर्ध्या स्कोर्सपर्यंत येऊन पाहतात म्हणून बायोलॉजीला अंडर एस्टिमेट करू नका ही सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बाळांनो बायोलॉजी हा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणजे बायोलॉजी सब्जेक्ट सब्जेक्टमध्ये तुम्ही हंड्रेड आउट ऑफ सुद्धा स्कोअर मिळवू शकता आता प्रश्न उभा राहतो की सर एवढा असताना मुलांना मार्क्स मिळत का नाही त्याचे खूप सारी कारण आपल्याला देता येईल सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बाळांनो की बायोलॉजी या, या सब्जेक्टचं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे यासाठी त्यांच्याकडे प्रॉपर गायडन्स अवेलेबल नसतो दुसरी गोष्ट म्हणजे स्कोरिंग करण्यासाठी ज्या टेक्निक्स गरजेच्या असतात ते त्या टेक्निक्स त्यांना प्रॉपरली वेळेवर मिळत नाही बरेच विद्यार्थी हार्डवर्क करण्यासाठी रेडी असतात पण स्मार्टवर्क कसं करायचं याबद्दलचा गायडन्स त्यांना फॅकल्टीकडून मिळत नाही किंवा त्यांना टीचर्सकडून अवेलेबल होत नाही ॲज अ रिझल्ट विद्यार्थी हार्डवर्क तर खूप करतात पण स्कोरच येत नाही आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पूर्ण बायोलॉजीच्या सिलेबसमध्ये नेमकं काय प्रिपेअर करायचं आणि नेमकं काय सोडायचं हेच माहिती नसतं सरसकट सगळं प्रिपरेशन करत बसतात आणि विनाकारणची एनर्जी अशा टॉपिकवर इन्व्हेस्ट करतात की ज्यातून काही स्कोरिंगच होत नाही सो तुम्हाला या पूर्ण टॉपिकचं प्रॉपर गायडन्स आणि पूर्णपणे याचं परफेक्ट सोल्युशन मी तुम्हाला या कोर्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे बायोलॉजीला तुम्ही सिरियसली घेतलं पाहिजे डोंट अंडर एस्टिमेट द पावर ऑफ बायोलॉजी right? राईट आय थिंक तुमचा माइंडसेट या ठिकाणी क्लिअर झाला असेल बायोलॉजीकडे बघण्याचा अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो एच एस सी बोर्ड एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला स्कोरिंग करणं खरंच सोपं आहे हो ॲब्स्युटली सोपं आहे का कारण की त्या ठिकाणी तुम्ही जर पाठांतर केलं त्याला आपण रट्टा मारणे असं म्हणतो जर ते केलं तर तिथे स्कोरिंग येऊ शकतं पण एम एस टी सीई टीमध्ये तुम्हाला जो पॉईंट आहे तो परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे इथं रट्टा मारून चालत नाही सो ते कन्सेप्ट क्लिअर असणं त्यासाठी काही ट्रिक्स अप्लाय करणं असणं किंवा त्या गोष्टी प्रॉपरली माहिती असणं हे खूप गरजेचं आहे जर तुम्ही हे व्यवस्थित केलं तर नक्कीच तुम्हाला एम एस टी सीई टीमध्ये चांगले मार्क्स मिळतील कारण की बरेच विद्यार्थी या माइंडसेटनी एम एस टी सीई कडे बघतात काही नाही रे परीक्षेला लायचं तुक्का मारायचं आणि निघून यायचं अजिबात असं करू नका कारण की तुमचं पूर्ण करिअर त्यावर अवलंबून आहे त्यामुळे या एक्झामला नक्की सिरियसली घ्या पुढचा पॉईंट घेऊया की आता या कोर्समध्ये नेमकं आपण काय काय कवर करणार आहे सो स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या सर्व गोष्टी या ठिकाणी डिस्क्लोज करतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपला हा जो कोर्स असणार आहे हा पूर्णपणे लाईव्ह कोर्स असणार आहे आता लाईव्ह कोर्स असणारे म्हणजे काय तुमच्यासोबत मी लाईव्ह इंटरॅक्ट करणार आहे मी असे बरेच त्या ठिकाणी व्हिडिओज बघतो आणि तुम्ही जर सर्च केलं तर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार असाल तर त्या ठिकाणी यूट्यूबला बघा ना खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहे पण ते सर्व रेकॉर्डेड आहे आणि रेकॉर्डेडमध्ये विद्यार्थ्यांचे जे डाऊट्स असतात ते डाऊट्स अजिबात क्लिअर होत नाही आपण त्या ठिकाणी कमेंट करतो ती कमेंटचं कधी कधी रिप्लाय येतात कधी कधी येत नाही किंवा इनफॅक्ट काही जे इतर कोर्सेस आहेत त्या ठिकाणी लाईव्ह इंटरॅक्शन विद्यार्थ्यांसोबत अबसेंट असते किंवा त्या ठिकाणी लाईव्ह इंटरॅक्शन न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे जे डाऊट्स असतात ते त्या मोमेंटला क्लिअर होत नाही आणि त्या मोमेंटला ते क्लिअर नाही झाले की दोन तीन दिवसानंतर तो विद्यार्थीही ते डाऊट विसरून जातो आणि इनफॅक्ट त्याच्यामुळे त्याचं स्कोरिंग त्या ठिकाणी कमी होतं म्हणून या कोर्समध्ये माझा पूर्ण फोकस हा लाईव्ह इंटरॅक्शनवर असणार आहे वन टू वन तुम्ही माझ्यासोबत त्या ठिकाणी इंटरॅक्ट होऊ शकणार आहात प्रत्येक डाऊट तुमचा त्याच मुवमेंटला क्लिअर केला जाईल ओके आता या लाईव्ह सेशन्समध्ये आपण काय काय घेणार आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाईव्ह एम सी क्यू सॉल्व्हिंग सेशन असणार आहे हा कोर्स मोस्ट ऑफ द एम सी क्यू सॉल्व्हिंग सेशन्सवर ओरिएंटेड असणार आहे म्हणजे जास्त भर माझा एम सी क्यू सॉल्व्ह करण्यावरच आहे रादर दॅन थेअरी पण असं नाही की आपण थेरी घेणार नाही आहे दुसरी गोष्ट लाईव्ह डिटेल्ड लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील सर्व चॅप्टर्ससाठी आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा जो कोर्स आहे हा कोर्स मी मंथ वाईज डिवाईड केलेला आहे ओके कारण की एम एस टी सी टीचा पूर्ण सिलेबस एका महिन्यात तर होणार नाही आहे ओके सो त्यासाठी आपण स्पेसिफिक मंथमध्ये काही चॅप्टर्स प्रीडिफाईन केलेले आहेत फिक्स करून ठेवलेले आहेत आणि या चॅप्टर्सचं प्रिपरेशन त्या प्रत्येक महिन्यामध्ये आपण करणार आहोत ओके म्हणजे त्या चॅप्टरचे पूर्ण एमसी क्यू सॉल्व्ह करून घेतले जातील त्या चॅप्टरचे पूर्ण डिटेल्ड थेरी लेक्चर्स एम एच टी सीई टी पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचे कव्हर केले जातील ही दुसरी गोष्ट तुम्हाला इथे समजून घ्यायची आहे तिसरी महत्वाची गोष्ट प्रिपरेशन करत असताना बरेच असे हार्ड कन्सेप्ट असतात ते लवकर लक्षात येत नाही ते लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक्स आणि टिप्स सुद्धा सजेस्ट करेल की ज्यांच्या मदतीने हे हार्ड टॉपिक्स तुम्ही दोन मिनिटांमध्ये लक्षात ठेवू शकता आणि कायमस्वरूपी लक्षात राहतील बरेच मुलं काय करतात रट्टा मारतात अजिबात गरज नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी माझे इतर ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर लेक्चर्स अटेंड केले असतील त्यांना माहिती असेल की माझ्या ट्रिक्स आणि टिप्स कशा असतात नक्कीच तुम्हाला त्यांची मदत होईल चौथी महत्त्वाची गोष्ट लाईव्ह क्विजेस मी तुमचे घेणार आहे बाळांनो तुम्ही देणार आहात एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी वन ही टेस्ट सी बी टी टेस्ट आहे बरोबर आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे सो त्या ॲक्च्युअल एम एस टी सीई टीमध्ये जसा इंटरफेस असणार आहे ना तसा इंटरफेस मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे आणि तिथे तुम्हाला क्विज सॉल्व करत असताना लिटरली असा फील येईल की तुम्ही ॲक्च्युअल एम एस टी ई टी देत आहात ओके सो so, तोच सेम इंटरफेस तुम्हाला इथे मिळेल किती क्वेश्चन सॉल्व्ह झाले किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बाकी किती आहे किती क्वेश्चन्स अनअटेम्प्टेड आहेत प्रत्येक क्वेश्चनसाठी स्पेसिफिक टायमिंग असेल आ, क्वीज संपल्यानंतर तुम तुम्हाला, तुम्हाला एक त्या ठिकाणी बोर्ड मिळेल त्या बोर्डमध्ये तुमचा रँकिंग किती आहे इतर मुलांच्या कम्पॅरिझनमध्ये या सर्व गोष्टी डिटेलमध्ये घेतील घेतल्या जातील आणि एवढंच नाही तर लाईव्ह क्वीजमध्ये जेवढे पण क्वेश्चन्स आलेले होते ते क्वेश्चन्स मी तुमच्यासोबत नेक्स्ट लाईव्ह सेशनमध्ये विथ एक्सप्लेनेशन सॉल्व करून देणार आहे त्याच्यामुळे मी आधीच फोकस केलं की माझा कोर्स हा पूर्णपणे लाईव्ह आहे मी रेकॉर्डेडवर या ठिकाणी विश्वास ठेवत अजिबात नाही आहे थिंग महत्त्वाची थिंग या पूर्ण कोर्समध्ये आपण पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवर पण फोकस करणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला एम एस टी सी ची टू थाउजंड फोर्टीनपासून टू थाउजंड ट्वेंटीपर्यंत जेवढे पण एम एस टी सीई टीचे पेपर्स आहे हे पूर्ण पेपर, पेपर तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे त्यासोबतच तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल यावर्षीची नीट एम एस टी सीई टी एक्झाम नीट लेव्हलची ठेवण्याचा गव्हर्मेंटचा मानस आहे त्यामुळे काही नीटचे क्वेश्चनसुद्धा आपण या ठिकाणी कोर्समध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे इनफॅक्ट नीटचे काही क्वेश्चन्स आणि एम एस टी सीई टीचे सर्व पी वाय क्यूज आपण डिटेलमध्ये कवर करूया पॉईंट नंबर सिक्स तुम्हाला घरी प्रॅक्टिस करण्यासाठी मी तुम्हाला डेली प्रॅक्टिस पेपर्स किंवा डेली प्रॅक्टिस पेपर शीट्स प्रोव्हाइड करणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला मी काही एम सी क्यू प्रोव्हाइड करेल आणि ते एम सी क्यू तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिस म्हणून घरी सॉल्व्ह करायचे आहेत ओके आणि त्यात जर काही डाऊट्स असतील तर लाईव्ह सेशनला तुम्ही नक्कीच तिथे मला विचारू शकता पॉईंट नंबर सेवन बाळांनो फक्त अभ्यास महत्त्वाचा नाही आहे अभ्यासासोबत मुलांना डिप्रेशन पण येत असतं कंटाळा येत असतो लेझिनेस त्यांना वाटत असतो सो या गोष्टींमधून बाहेर काढण्यासाठी मला असं वाटतं की मी तुमच्यासाठी मोटिवेशन लेक्चर्स या कोर्सेसमध्ये जे अरेंज केलेले आहेत ते परफेक्ट ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही अभ्यासाला त्या ठिकाणी प्रवृत्त व्हाल आणि नक्कीच चांगलं स्कोरिंग येण्यासाठी तुम्हाला हा कोर्स बेनिफिशियल ठरेल आणि आठवा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे असा की अजून खूप साऱ्या एक्स्ट्रा थिंग्स मी या ठिकाणी डिस्क्लोज करत नाही आहे त्या पूर्णपणे आपल्याला रिस्पॉन्स कसा मिळतोय किती मुलं इनरोलमेंट करतायत यावर अवलंबून असणार आहे आणि त्या नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहेत सो जास्त उत्कंठा न लावता या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी डिटेल एक्सप्लेन केलेल्या आहे पुन्हा एकदा सांगतो हा जो आपला कोर्स आहे हा कोर्स आपला एम एस टी ई टी एक्झाम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत चालणार आहे फक्त या कोर्सला आपण मंथ वाईज डिवाईड केलेलं आहे so, सो हे जे तुम्हाला मी सांगतोय हे प्रत्येक महिन्यामध्ये असंच होणार आहे ओके सो प्रत्येक महिन्यामध्ये काही स्पेसिफिक चॅप्टर्स होतील प्रत्येक महिन्यामध्ये काही क्विजेस होतील प्रत्येक महिन्यामध्ये काही एम एस टी डीचे पेपर सॉल्व्ह करून घेतले जातील डी पी पी शीट्स मिळतील हे झालं पहिल्या महिन्यामध्ये मग पुढच्या महिन्यामध्ये मग त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये अशा पद्धतीने तुमचा एम एस टी सीई टीचा सिलेबस स्टेप बाय स्टेप म्हणजे मंथ बाय मंथ कवर केला जाईल आय होप तुम्हाला क्लिअर झाला असावं त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर कोर्स फीज किती असणार आहे बरोबर आहे ना सो आता कोर्स फी या ठिकाणी डिस्क्लोज करतो आहे तुम्हाला काय वाटतं किती असायला पाहिजे सिक्स हंड्रेड रुपीज नाही बाळांनो सिक्स हंड्रेड रुपीज नाही आहे किती आहे मग फाय हंड्रेड रुपीज नाही बाळांनो फाय हंड्रेड रुपीज पण नाही आहे मग किती आहे फोर हंड्रेड रुपीज अजिबात नाही फोर हंड्रेड पण नाही आहे मग एक्झॅक्टली आहे तरी किती फीज सो बाळांनो या ठिकाणी मी तुमच्यासाठी जी कोर्स फीज ठेवलेली आहे ती असणार आहे फक्त टू नाईंटी नाईन रुपीज फॉर फस्ट मंथ पहिल्या महिन्यासाठी तुम्हाला ही टू नाईन्टी नाईन ही जी फीज आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी पे करायची आहे तुम्ही जर विचार करायला गेले तर फिजिकल क्लासेसमध्ये मला चांगलं माहिती आहे आणि तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे सुद्धा असतील की ज्यांनी क्रॅश कोर्ससाठी लिटरली थाउजंड्समध्ये पर सब्जेक्ट फीज भरली असावी म्हणजे काही काही विद्यार्थ्यांचे मला पर्सनली फोन आले होते आणि त्या विद्यार्थ्यांनी मला असंही सांगितलं की सर आम्ही एका एका सब्जेक्टची फक्त क्रॅश कोर्ससाठी एकोणतीस हजार रुपये तीस हजार रुपये सुद्धा फीज भरलेली आहे आणि मला असं वाटतं त्यामानाने मी तुम्हाला जी फीज या ठिकाणी सांगतो आहे तर ही खूपच कमी आहे लिटरली तुम्ही जर विचार करायला गेले तर तुमचं जे एम एस टी ई टी बायोलॉजीचं जे बुक आहे जे मी तुम्हाला जनरली रेकमेंड करतो टार्गेट पब्लिकेशनचं त्याचीसुद्धा किंमत याच्यापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही इमॅजिन करा की मी टू नाईंटी नाईनमध्ये तुम्हाला किती कंटेंट प्रोव्हाइड करतो त्यामुळे प्राईज हा जो कन्सर्न आहे ओके तर हा कन्सर्न या ठिकाणी ठेवलेलाच नाही आहे आणि मला हेही जाणव आहे की सध्या ज्या कोविडच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमधून आपण जातो आहे सो प्रत्येकाचं इकॉनॉमिक बजेट त्या ठिकाणी ढासळलेलं आहे बरोबर आहे त्यामुळे तुम्हाला अफोर्डेबल व्हावं यासाठी मे महिन्यामध्ये ही जी काही कोर्स आपण घेतो आहे या कोर्सची फी तुम्हाला टू नाईंटी नाईन रुपीज पे करायची आहे एकदा तुम्ही कोर्सला एनरोल केलं तर हा कोर्स तुमच्यासाठी एम एस टी ई टी एक्झाम होईपर्यंत अवेलेबल असणार आहे समजा असंही होऊ शकतं ना की एखादं लाईव्ह सेशन आहे एखाद्याचं मिस झालं तर तो नंतर रेकॉर्डेड सेशन्स पण त्या कोर्समध्ये बघू शकणार आहे सर्व लेक्चर्स प्लॅटफॉर्मवर सेव्ह असतील तो नंतर कुठल्याही इन्स्टन्सला ते लेक्चर सर्व बघू शकतो ओके फक्त जे लाईव्ह क्विजेस असतील ते लाईव्ह क्विजेस मात्र लाईव्ह असल्या कारणाने ते नंतर देता येणार नाही अदरवाईज सर्व लेक्चर्स प्लॅटफॉर्मवर स्टोर असतील त्याला नंतर बघता येणार आहे त्यामुळे ही जी फीज आहे ही फीज तुमच्यासाठी कम्फर्टेबल फीज आहे आणि मला असं वाटतं मार्केटमध्ये इतक्या कमी फीजमध्ये कोणीच क्वालिटी आणि परफेक्ट कंटेंट तुम्हाला प्रोवाईड करणार नाही माझे लेक्चर्स बघायचे असतील युट्यूब चॅनलवर माझे खूप सारे लेक्चर्स आहेत ते बघा ओके इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी असोसिएटेड होतो तिथेसुद्धा माझे भरपूर लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे ते माझ्या टीचिंगवर मला पूर्णपणे कॉन्फिडंट आहे आणि मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगू शकतो की मी स्वतः युनिव्हर्सिटी टॉपर आहे त्यासोबतच ज्या नॅशनल लेवल एक्झाम्स आहेत त्या मी चांगल्या मार्काने त्या ठिकाणी क्वालिफाय केलेल्या आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळवून देण्यासाठी मी इलिजिबल आहे नक्कीच तुमच्यासाठी मी तिथे अवेलेबल असेल सो टू नाईन्टी नाईन नाएं रुपीज तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट मंथसाठी पे करायचे आहे नेक्स्ट मंथसाठी जे काही चार्जेस असतील ते तुम्ही एकदा कोर्स लाँच के म्हणजे जॉईन केल्यानंतर मी तुम्हाला अप टू डेट करतच जाईल आणि अशा पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल आता कोर्सला जॉईन कसं करणार तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाळांनो मी माझ्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे कारण की हा जो पूर्ण कोर्स आहे हा आपण ऍप्लिकेशनवर घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला माझं सरस्वती सायन्स ट्युटोरियल माळी अकॅडमी नावाने एक ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करावं लागणार आहे तुमच्या मोबाईल फोनमध्ये एकदा का तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं की के तुम्हाला तिथे अगोदर तुमचे डिटेल्स टाकायला लागतील तुम्हाला तिथे तुम्हाला तुझं तुमचं नाव टाकायला लागेल आणि ॲज अ स्टुडंट म्हणून रजिस्टर करा ओके तर स्टुडंट म्हणून तिथे तुम्ही तुमचे डिटेल्स टाका तुमचा मोबाईल नंबर टाका तिथे तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये येऊन जाल ओके मध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक इंटरफेस बघायला मिळेल ओके या इंटरफेस मध्ये तुम्हाला सगळ्यात वरती बूस्टर बॅच असं दिसेल त्याच्यावर सिम्पली क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली कोर्स जे काही पेमेंट गेटवे आहे तिथे तुम्ही लँडवाल किंवा तुम्हाला अजून एक ऑप्शन इथे खालच्या बाजूला दिसतोय स्टोअर म्हणून इथे जरी तुम्ही क्लिक केलं तरी तिथे सुद्धा तुम्हाला बायोबुस्टर बॅच बघायला मिळणार आहे मे महिन्यासाठीची जी बॅच आहे ती बॅच तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि त्या बॅचसाठी तुम्हाला एनरोल करायचं आहे पहिली बॅच आपली तीच आहे पार्ट वन सो ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि दुसरी गोष्ट साठीची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली तिथून सुद्धा तुम्ही कोर्स परचेस करू शकता ओके किंवा दुसरं ऑप्शन जसं मी तुम्हाला आता डिस्क्लस केला त्या पद्धतीने ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि स्टोअरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही कोर्स हा परचेस करू म्हणजे तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या दोघंही लिंकवर क्लिक करा तिथून कोर्स परचेस करा किंवा ऍप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर स्टोअर ऑप्शनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही कोर्स परचेस करू शकता किंवा या इमेजवर क्लिक करून सुद्धा तुम्हाला कोर्स परचेस करण्यासाठीची लिंक अवेलेबल होऊन जाईल पेमेंटची प्रोसिजर कशी असणार आहे मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा स्टोअरमध्ये जाल किंवा त्या इमेजवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला समोर कोर्स येईल तो कोर्स सिलेक्ट करा आणि तिथे तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येईल अशा पद्धतीने सो इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला पे यूजिंग कार्ड तुमचे क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड असेल तिथून पेमेंट करू शकता इथे फोनपे वॅलेटमधून करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना गुगल पे फोन पेने करायचं आहे तिथे त्यांना यू पी आय ऑप्शन आहे ओके सो याच्यावर करू शकता नेट बँकिंगचे ऑप्शन आहे वॅलेटचे ऑप्शन्स आहेत तर या ऑप्शन्सद्वारे तुम्ही टू नाईंटी नाईन ही जी काही प्राईज आहे ती तुम्ही तु मला पे करू शकता तुम्ही प्राईज पे केल्यानंतर तुम्हाला तिथे एक रिसिप्ट मिळेल ऑटोमॅटिकली की तुम्ही एवढी एवढी अमाऊंट पे केलेली आहे आणि त्या त्या रिसिप्टचा फायदा तुम्हाला तुमच्या घरच्यांना दाखवायला होईल आणि दुसरी गोष्ट काही जणांना इन्कम टॅक्ससाठी दाखवावं लागतं तर त्यांना त्या फा रिसिप्टचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो आता हे सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी मी सांगितले की तुम्ही कशा पद्धतीने कोर्सला इंदळ करू शकता एक छोटीशी रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही प्लीज हा जो कोर्स आहे हा मी एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे सो हा कोर्स मॅक्झिमम तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत शेअर करा तुम्ही लवकरात लवकर इनरोल करा म्हणजे तुम्हाला सर्व कंटेंट माझ्याकडून अवेलेबल करता येईल तुम्ही प्लीज तुम ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर जेवढ्या पण व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही कनेक्टेड आहात तिथे शेअर करा फेसबुकला शेअर करा इंस्टाग्रामला स्टोरीज म्हणून शेअर करा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी जे काही बाकीचे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला किंवा या, या कि कोर्स डिटेल जर पोहोचला तर त्यांचाही त्यांनाही फायदा या ठिकाणी आपल्याला पटेल कारण की मणी माझ्यासाठी मॅटर करत नाही आहे आता तुम्ही म्हणाल सर मग कोर्स पेड का ठेवला पेड यासाठी ठेवला बाळांनो की ज्या काही गोष्टी म्हणजे हे ॲप्लिकेशन असेल ॲप्लिकेशनमध्ये जे काही फॅसिलिटीज मी यूज करतो यासाठी मला चार्जेस बिअर करावे लागणार आहे सो ते चार्जेस आपण या ठिकाणी सॅटिस्फाय करण्यासाठी मी तुमच्याकडून ही जी अमाऊंट आहे ही नॉमिनल अमाऊंट आहे ट्रस्ट मी सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट अमाऊंट या ठिकाणी सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या हँडल करण्यामध्ये जाणार आहे हार्डली ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट अम अमाऊंट त्या ठिकाणी मला मिळणार आहे सो त्यामुळे मनी माझा त्या ठिकाणी टार्गेट अजिबात नाही आहे क्वालिटी कंटेंट क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला ॲट अफोर्डेबल प्राईज मिळाली पाहिजे हा माझं सगळ्यात पहिला मोठं आहे ऑब्जेक्टिव्ह आहे काही जण म्हणतील मग सर तुम्ही फ्री घ्यायला पाहिजे होतं यूट्यूबला बाळांना कसं असतं जेव्हा आपण एखादा कंटेंट फ्रीली अवेलेबल करतो तर त्यावेळेस त्या, त्या कंटेंटची किंमत समोरच्या विद्यार्थ्याला पहिली गोष्ट राहत नाही दुसरी गोष्ट लाईव्ह सेशन चालू असताना काही स्पॅमर्स असतात काही विघ्न संतुष्टी विद्यार्थी असतात ते येतात सेशनला डिस्टर्ब करतात कारण की मुळात त्यांना इंटरेस्ट नसतो ओके असे काही विद्यार्थी असतात की जे आपल्याला त्या ठिकाणी ट्रबल देतात त्रास देतात त्यामुळे बाकीचे सिन्सिअर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी डायव्हर्जन होतं ज्यावेळेस आपण युट्यूबला सेशन्स अटेंड करतो त्यावेळेस रिकमेंडेशनमध्ये काही व्हिडिओज आलेले असतात ज्यामुळे आपण डायव्हर्ट होतो सो डायव्हर्जनचा एक फॅक्टर असतो तर या सर्व गोष्टी एलिमिनेट करण्यासाठी मी हा कोर्स पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी एक स्वतंत्र प्लॅटफॉर्मवर देणार आहे की जिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ॲड येणार नाही जिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा डायव्हर्जन असणार नाहीये डेडिकेटली आपले सर्व सेशन्स तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर अवेलेबल करून देणार आहे त्यासाठी हे चार्जेस मी या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करतो आहे टू नाईंटी नाईन रुपीज आणि मला असं वाटतं नॉमिनल चार्जेस आहे आपण एखाद्या रेस्ट रेस्टॉरंटला गेलो किंवा एखाद्या छोट्याशा टपरीवर गेलो आणि पाणीपुरी जरी खायचं म्हटलं तरी ऐंशी शंभर रुपये आपलं बिल सहजून जातं पण मला असं वाटतं आज एज्युकेशनवर जर आपण इन्व्हेस्ट केलं तर उद्याचं फ्युचर त्याच्यावर तुमचं अवलंबून आहे तुमच्या चांगल्या करिअरसाठी बायोलॉजीला चांगले स्कोर येणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही या कोर्सला एनरोल करा जर तुम्ही सिन्सिअर असाल स्टुडियस असाल तर नक्की जॉईन करा अजिबात काही जास्त अमाऊंट मी तुमच्याकडून चार्ज करत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही तुमच्या क्वेरीज माझा जो काही व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मी तुम्हाला त्याच्यावर तुम्ही तुमच्या सर्व क्वेरीज मला पाठवू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे हा व्हिडिओ स्टो स्टोअर झाल्यानंतर जो कमेंट सेक्शन असतो सुद्धा तुम्ही मला क्वेरीज सर्व पाठवू शकतात तिथून मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल फक्त व्हॉट्सअप नंबरवर कॉल करू नका मॅसेज करा ओके म्हणजे व्हॉट्सअप मॅसेज करा कॉल करू नका कॉल केला तर शक्य नाही होणार मला एवढं सगळ्यांची कॉल रिसिव्ह करायला आणि महत्त्वाची गोष्ट कोर्स जे विद्यार्थी परचेस करतील सो जे फर्स्ट थ्री हंड्रेड स्टुडंट्स असतील ओके तर त्या फर्स्ट थ्री हंड्रेड स्टुडंटसाठी मी काही सेपरेट आणि डेडिकेटेड सेशनसुद्धा प्लॅन केलेले आहेत सो त्याच्यामुळे तुम्ही घाई करा फर्स्ट थ्री हंड्रेडमध्ये तुम्ही असाल यासाठी प्रयत्न करा लवकरात लवकर एनरोलमेंट करा म्हणजे तुम्हाला त्या स्पेशल डेडिकेटेड सेशनसाठी मला वेळ देता येईल आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करता येईल आय होप तुम्हाला कोर्समधल्या सर्व डिटेल्स या ठिकाणी क्लिअर झाल्या असतील त्यासोबतच बाळांनो माझा टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यालाही जॉईन करा तिथेही तुम्हाला काही फ्री स्टडी मटेरियल मी ऑलरेडी अवेलेबल करून दिलेलं आहे इथून पुढे काही थेरी आणि एम सी क्यू सेशन्स असतील लाईव्ह लेक्चर्सचे अपडेट्स असतील हे तुम्हाला मिळत राहतील मग काही विद्यार्थ्यांचा आता इथे छोटासा काचा असू शकतो की सर तुम्ही तिथे आता सगळं घेणार आहे ॲप्लिकेशनवर ओके मग यूट्यूबवर काहीच घेणार नाही का तर बाळांनो यूट्यूबवर मी तुम्हाला थोडंफार कंटेंट नक्कीच प्रोव्हाइड करून देणार आहे पण माझं रेकमेंडेशन तुम्हाला हेच राहील की तुम्ही जर ॲप्लिकेशनवर जर आले आणि कोर्स जर परचेस केला तर तिथे तुम्हाला मला सर्व कंटेंट पूर्ण देता येईल यूट्यूबवर डेडिकेटली माझं कंटेंट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी एम एस टी ई टीसाठी कंप्लीट कंटेंट देणं जरा अशक्य होईल कारण की दोघं ठिकाणी मला वर्क करणं जरा जड जाईल त्यामुळे माझं रेकमेंडेशन तुम्हाला हेच असेल की कोर्सला इन्रॉल करा आणि तिथं सर्व कंटेंट तुम्ही अवेलेबल करून घ्या जास्त अमाऊंट तुम्हाला त्या ठिकाणी द्यावीच लागणार नाही आहे फर्स्ट मंथसाठी टू नाईंटी नाईन रुपीज आहे समजा कोर्स तीन महिन्यासाठी लांबला तर तुम्ही अकॉर्डिंगली कॅल्क्युलेट करून घ्या म्हणजे मला असं वाटतं की लेस दॅन थाउजंड रुपीजमध्ये तुमचा पूर्ण कोर्स ॲप टू एम एस टी सीची ची कम्प्लीट होऊ शकतो सो जास्त काही प्राइस तुम्हाला या ठिकाणी देण्याची गरज नाही आहे मंथली आपण त्यासाठी चार्ज करतो आहे जेणेकरून तुम्हालाही एका वेळेस कोर्स फीज देण्याचं बर्डन येऊ नये यासाठी आय होप तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झालेत नक्कीच तुम्ही तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींपर्यंत शेअर करा लवकरात लवकर कोर्सला इनरॉल करा म्हणजे आपला हा कोर्स त्या ठिकाणी मला घेता येईल कोर्स आपण सुरू करतोय बाळ्याण्णव दहा मेपासून आज आहे तीन तारीख सो आज तारखेपासून दहा तारखेपर्यंत तुम्हाला एनरोलमेंट करायची आहे आणि दहा तारखेला आपले लाईव्ह ला क्लासेस सुरू होतील ज्यावेळेस तुम्ही कोर्सला एनरोल कराल त्या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा इंट्रोडक्शन व्हिडिओ मिळेल आणि त्या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये मी कोर्सच्या सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्लोज केलेल्या आहेत आय होप uh, व्हिडिओ आणि कोर्सबद्दलच्या सर्व डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचले एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा तिथे इम्पॉर्टंट लिंक्स तुमच्यासाठी वेट करता आहेत आणि काही क्वेरीज असतील तर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि सेकंड थिंग म्हणजे कमेंट सेक्शनवर तुम्हीसुद्धा मेन्शन करू शकता चालत आहे सो so, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना अपकमिंग तुमच्या एम एस टी सीईची ट्वेंटी ट्वेंटी वनसाठी माझ्या बेस्ट विशेष ऑल द बेस्ट आणि वेलकम टू बायो बूस्टर बॅच फॉर बायोलॉजी राईट हॅव अ गुड डे टेक केअर ब बाय